भाजपने जिंकलेल्या तिन्ही राज्यांमधील विजयांचं अनेक अंगांनी यापूर्वीच विश्लेषण करून झाले, मात्र त्यानंतरही अनेक पैलू अद्यापही समोर येणं बाकी आहेत, ज्याच्या आधारे भाजपने मिळवलेला विजय हा अधिक विशेष ठरतो. तर यातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या तिन्ही राज्यांमध्ये भाजपला मिळालेली आदिवासी समुदायाची साथ. या तिन्ही राज्यांमध्ये आदिवासी समुदायाची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे आणि विशेषतः छत्तीसगडमध्ये. तर राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आदिवासी समुदायाची संख्या ही मतांवर परिणाम करण्याइतपत जास्त आहे. मणिपूरमधील हिंसाचारामुळे देशभरातील आदिवासी समाज हा भाजपवर नाराज आहे असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र निकालानंतर आदिवासी समाज कोणत्याही दृष्टीने भाजपवर नाराज नसल्याचं मिळालेल्या या मतांमधून समोर आले. आता तिन्ही राज्यांमध्ये आदिवासी समुदायासाठी मोठ्या जागासुद्धा राखीव आहेत. त्यापैकी गेल्या निवडणुकांच्या तुलनेत छत्तीसगडमध्ये भाजपच्या 3 जागा वाढल्यात, तर काँग्रेसच्या तब्बल 14 जागा या कमी झाल्यात. तर मध्य प्रदेशात 2018 तुलनेत भाजपला 9 जागा अधिक मिळाल्यात, तर काँग्रेसच्या तेवढ्याच जागा या कमी झाल्यात. आणि राजस्थानमध्ये सुद्धा भाजपच्या 3 जागा वाढल्यात, तर काँग्रेसच्या 2 जागा या कमी झाल्यात. याचाच अर्थ या तिन्ही राज्यांमधील आदिवासी समुदायाने भाजपला पूर्णपणे साथ दिलीये. आणि हे साथ देण्याचं कारण ठरलं ते म्हणजे भाजपने हाती घेतलेलं डी लिस्टिंग आंदोलन. आता डी लिस्टिंग म्हणजे काय सांगायचं झालं तर ज्या आदिवासींनी ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मात प्रवेश केला आहे त्यांच्या आरक्षणाच्या सवलती काढून घ्याव्यात अशी मागणी घेऊन होणारी आंदोलनं. तर भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्याही जाती आणि जमातीच्या व्यक्तीने धर्म बदलला तरीही त्याची जात मात्र बदलत नाही आणि आरक्षण असेल तर ते सुद्धा कायम राहतं. याच तरतुदीनुसार आदिवासी समुदायातील व्यक्तींनी ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मात प्रवेश केला तरीही त्यांचं आदिवासी म्हणून आरक्षण हे कायम राहतं. कार्तिक ओराव या आदिवासी नेत्याने 1967 साली सगळ्यात पहिल्यांदा डी लिस्टिंगची मागणी केली होती, मात्र त्यावेळी यावर फारशी चर्चा झाली नाही. मात्र मणिपूर हिंसाचारानंतर नाराज झालेल्या आदिवासी समुदायाला आपलंसं करण्यासाठी भाजपनं डी लिस्टिंग आंदोलन हाती घेतलं आणि या आंदोलनाचं नेतृत्व हे जनजाती सुरक्षा मंचाकडे दिलं. 2006 स्थापन झालेला हा मंच काही दिवसांपूर्वीपर्यंत केवळ ईशान्येतील 5 ते 6 राज्यांमध्येच सक्रिय होता, पण भाजपनं या मंचाला या तिन्ही राज्यांमध्ये बळ पुरवलं. डी लिस्टिंगची मागणी करत ठिकठिकाणी त्यानंतर आदिवासींचे मोर्चे सुद्धा निघू लागले. तर निवडणुका तोंडावर असल्यामुळे या मोर्चांना राज्यातील आणि केंद्रातील भाजपच्या बड्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली, भाषण सुद्धा करायला सुरुवात केली. तर ख्रिश्चन झालेले आदिवासी हे शिकले आणि त्यांच्या शिक्षणाची सोय मिशनऱ्यांनी केली आणि त्या बळावर त्यांना नोकऱ्याही मिळाल्या आणि तेही आदिवासी म्हणून आरक्षणाचा आधार घेत. तेच मुस्लिम झालेल्या आदिवासींच्या बाबतीत सुद्धा घडलं, त्यामुळे मूळ आदिवासी जसा होता तसाच राहिला. आणि हा अन्याय दूर करायचा असेल तर डी लिस्टिंग व्हायलाच हवं असा या आंदोलनाचा सूर होता आणि त्याच्या पाठीशी आदिवासी समाज हा कायम ठामपणे उभा राहिला. आज सुद्धा आदिवासी समुदायासाठी जमिनीचे पट्टे, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा तसंच वनाधिकार आणि पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी याशिवाय नक्षलवाद हेच महत्वाचे मुद्दे आहेत. मात्र भाजपनं अगदी व्यवस्थितपणे डी लिस्टिंगच्या मुद्द्यावर भर दिला आणि मैदान मारले. तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हाच डाव भाजप आता महाराष्ट्रात सुद्धा खेळण्याच्या तयारीत आहे आणि याची सुरुवात सुद्धा नुकतीच विधिमंडळातून झालीये. तर मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना एसटीच्या यादीतून काढून त्यांच्याकडून आरक्षणाचा लाभ काढून घेण्याची मागणी भाजप आमदार निरंजन डावखरे आणि प्रवीण दरेकर यांनी केलीये. आणि या त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री लोढा यांनी अशा लोकांची ओळख पटवण्यासाठी आणि या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी निवृत्त कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल अशी घोषणा सुद्धा केली आहे. तसंच या समितीनं दिलेल्या अहवालाच्या आधारे अशा लोकांवर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितले. यातून भाजपनं आता महाराष्ट्रातील आदिवासी समुदायाला आपलं करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जाते. देशातील एकूण लोकसभा मतदारसंघांपैकी 47 मतदारसंघ हे आदिवासींसाठी राखीव आहेत. 2014 भाजपनं यातील 22 तर 2019 31 ठिकाणी विजय मिळवला होता. तर महाराष्ट्रातही 25 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. आता या सगळ्या जागा जिंकण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील डी लिस्टिंगची मागणी ही महत्वाची मानली जाते. आता याबद्दलचं तुमचं असणारं मत हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी
लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. याशिवाय याबद्दल सविस्तर वाचन करण्यासाठी लेट्सअप.com या आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.